एकेकाळी मिल म्हणून गिरणगावात प्रसिद्ध असलेली कमला मिल आज प्रसिद्ध आहे ती कॉर्पोरेट ऑफिस, पब्स, डिस्को आणि रेस्टोबार यासाठी. गेल्या 10 वर्षात झालेला हा सगळा बदल आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी घेतलेला हा आढावा. कमला मिल कंपाउंड आता चर्चेचा विषय झालेला आहे, पण एक गोष्ट मी आपणास सांगणार आहे की कमला मिल नक्की काय होती आणि त्याचं रूप कसं पद्धतीने बदललं. एकेकाळी मुंबईतील हीच कमला मिल कंपाऊंड होतं की ज्या ठिकाणी सगळ्यात मोठी अशी एक मुंबईतली मिल मांडली जायची, तिथे हजारो कामगार काम करायचे आणि चिमण्यांचा धूर यातून अनेकांचा रोजगार निर्मिती व्हायची. पण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या कमला मिलचं रूप बदललं. हे रूप आत्ता कसं आहे हे आपण पाहणार आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस, अनेक पब्स, अनेक हॉटेल्स असे या कमला मिलमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आणि त्याचं रूप कसं बदललं हे ते बघूया. कमला मिल येथील जे नव्यानं रूप दिसत असतंय ते पहिल्यांदा आपण बघू शकताय. आत आल्यानंतरनं एक मंदिर आहे आणि मंदिराच्या जवळच नव्यानं डेव्हलप होणारी एक बिल्डिंग आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस या भागामध्ये आहेत, अनेक डेव्हलपमेंट या भागामध्ये होत आहेत. मल्टीनॅशनल कंपन्यांपासून ते लोकल अशा वेगवेगळ्या कंपन्या या भागांमध्ये दिसत आहेत. ATMs वेगवेगळ्या बँकेचे ATMs या भागामध्ये दिसत आहेत. असं आपण जर पाहिलं तर आत कशा पद्धतीने आहे हे देखील आपण बघणार आहे. कमला मिलच्या आत आल्यानंतरनं तुम्हाला हे वेगवेगळे शॉप्स इथे दिसतात. अशा शॉपच्या रांगाच आहेत, दुकानांच्या रांगा आहेत आणि वेगवेगळे पिझ्झा, CCD, वेगवेगळे ATMs, वेगवेगळे कॉफी हाऊसेस अशी ही दुकानं दिसतात. आणि विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे या रस्त्यानेच मुख्यतः सगळ्या चारचाकी वाहनं आणि जे आतले कमला मिलमध्ये जे येणारे कर्मचारी आहेत ते येत असतात, जात असतात. असे मोठमोठ्या काचेच्या इमारती या ठिकाणी आपण पाहत आहात. अत्यंत मोठा असा हब हा झालेला आहे, जो रेस्टॉरंट, पब यासहच कॉर्पोरेट ऑफिसेस यासाठी हा हब ओळखला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत डेव्हलप असा जो भाग झालेला आहे त्यामध्ये कमला मिल असा एक भाग मानला जातो आहे. मी कमला मिलच्या आत आलेलो आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात ज्या ठिकाणी आग लागली होती असं हे ठिकाण आपण ही दृश्य लांबनं पाहत आहात. हे ओपन रेस्टॉरंट हॉटेल आहे आणि त्याच्या बरोबर वर हे पूर्ण जळून जे खाक झालेले काळसर रंगाचं जे दृश्य दिसतं आहे ते लोकेशन आहे की ज्या ठिकाणी आग लागली होती. आणि आपण एक अंदाज बाळगू शकतो की या सगळ्या परिसरामध्ये जे इमारतीचं अंतर आहे आणि सगळ्या इमारती आहेत ह्या काचाच्या इमारती आहेत. आणि पूर्ण सेंट्रल AC असणाऱ्या, पूर्णतः सर्व दरवाजे बंद, खिडक्या बंद अशा स्वरूपाच्या इमारती आहेत. त्याच्यामुळे इथे दृश्य जर पाहिलं तर किती उंच अशा इमारती आहेत पण संपूर्ण काचेच आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आग आत लागते त्याच्यानंतरनं आतला धूर बाहेर येणं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचवेळी काचेच्या उष्णतेमुळे जे तडा बसतात त्याच्यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी देखील काचा आहे. आणि जाण्यायेण्यासाठी जो रस्ता आहे तो हा रस्ता आहे ज्या ठिकाणाहून अनेक ठिकाणी गाड्या पार्किंग साईडला लावलेल्या असतात आणि या गाड्या पार्किंगला लावल्यामुळे जाण्यासाठी जी समस्या होती ती तर तयार होतीच आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आग लागली आणि त्याच्यामध्ये मोठा शक्यता जे वाढत आहेत त्या म्हणजे मृत्यूच्या. आणि अशीच घटना रात्री घडली आणि त्याच्यामध्ये 16 लोकांना किंवा 16 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारीसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.